हॅलो एवरीवन, आज आपण नोट मेकिंग बघणार आहे. आपल्या युनिट मधला थर्ड सेक्शन मधला हा तिसरा पार्ट आहे. पहिले दोन सेक्शन्स आपण बघितल्यानंतर आपल्याला थर्ड युनिट कडे म्हणजे थर्ड सेक्शन कडे बघूया. दॅट इज 3.3 नोट मेकिंग. आता या नोट मेकिंग मध्ये आधी आपण जसं माइंड मॅपिंग बघितलं, माइंड मॅपिंगशी थोडंसं वेगळं असून परंतु दिस इज फॉर यू, दिस विल मेक यू लर्न अँड स्टडी थिंग्स इझिली. सो दिस इज अन आईस ब्रेकिंग ऍक्टिव्हिटी अँड वेअर दे आर आस्किंग अबाउट वाय डू वी टेक नोट्स, वॉट इज द रिझन फॉर वी टेकिंग नोट्स, अँड यू हॅव टू ॲन्सर जस्ट लाईक वी टेक नोट्स ऑफ वॉट आर द थिंग्स ऑफ विच वी नीड टेक नोट्स जस्ट जनरली. So we take notes of speech, for example, it is given to you. But apart from speech, when you are in class, you also take notes when you are in the class, whatever the lecturer is telling or the teacher is telling you, you write it down somewhere. ये तुम्ही लिहून ठेवण्याची ही जी दरवरच्यावर लिहून ठेवणे किंवा मग याची सवय जर घडवून आणली तर दॅट विल बी हेल्पफुल फॉर यू. दॅट इज कॉल्ड एज नोट मेकिंग. अँड लेक्चर झाला किंवा मग कोणाचं मीटिंग असलं तिथे आपण काही लिहून ठेवत असतो, ते दॅट इज कॉल्ड नोट्स. नंतर आता इथे त्यांनी विचारला की वाय टू टेक नोट्स, इम्प्रूव्हिंग, पहिले दिलेला इम्प्रूव्हमेंट इन लिसनिंग बिकॉज अन ऍक्टिव्ह बिकम्स अन ऍक्टिव्ह प्रोसेस. इम्प्रूव्हमेंट लिसनिंग मध्ये खरंच असली पाहिजे की तुम्ही जे वाच ऐकत आहात ते नुसतं बसून ऐकणं, हिअरिंग अँड लिसनिंग याच्यातला जो फरक आहे, हिअरिंग मीन्स ओनली टू लिसन. Now only to only the things are somebody is speaking to you and you are just listening to it, but you are just hearing it. But when it comes to listening, both active things are happening. ये listening करत असताना तुम्ही ऐकत आहात परंतु ते नोंदवत पण आहात, एक तर आपल्या ब्रेन मध्ये नाहीतर मग कुठेतरी, परंतु ब्रेन मध्ये आपण नोंदवत असताना भरपूरदा बहुधा आपण विसरून सुद्धा जातो. म्हणून शक्य असेल तर कुठल्या कागदावर, कशावर, कुठल्या नोटबुकमध्ये आपण जर ते नोट करून ठेवलं तर ते जरा सोपं जातं. फॉर एक्झाम्पल, इंग्लिशचा क्लास सुरू असताना जर टीचरनी सांगितलं आहे की इम्प्लिमेंटचा अर्थ काय होतो किंवा ऍक्टिव्हचा अर्थ काय होतो, तर तो जर मराठीत सांगितला असेल आणि तो जर तिथेच अंडरलाईन करून लिहून ठेवला आहे तर हा झाला नोट तिथल्या तिथे. म्हणजे उद्या तुम्हाला हा प्रश्न कसा सोडवायचा, हा प्रश्न सोडवत असताना आपल्याला कसा त्रास होऊ शकतो, याचे जर दोन तीन टिप्स लिहून ठेवल्या दॅट विल बिकम नोट. सो बेटर नोट्स विल हेल्प यू रिमेंबर कन्सेप्ट, डेव्हलप मिनिंगफुल लर्निंग स्किल अँड गेन बेटर अंडरस्टँडिंग ऑफ टॉपिक. ठीक आहे, बेटर आपण करत असताना काय काय लागेल, विल हेल्प यू रिमेंबर कन्सेप्ट. कन्सेप्ट जे आहे ते तुमच्या डोक्यात राहिले, आपण काही लिहून ठेवलं आहे तर त्याच्यामुळे आपल्या डोक्यात ती कन्सेप्ट राहील. डेव्हलप मिनिंगफुल लर्निंग स्किल, म्हणजे आपण जे काही वर्गात शिकतोय ते बरोबर आहे की नाही, दॅट इज मिनिंगफुल ऑर नॉट, दॅट वी विल कम टू नो. अँड यू अँड गेन बेटर अंडरस्टँडिंग, त्या टॉपिकचा आपल्याला अंडरस्टँडिंग सुद्धा येईल. आता नोट मेकिंग आणि नोट टेकिंग याच्यात फरक बघा कसा आहे की नोट मेकिंग इज समथिंग डिफरंट. आता मी जे तुम्हाला सांगितलं ते वर्गातली प्रोसेस सांगितलं की कोणी शिक्षक तुम्हाला काहीतरी सांगतोय आणि तुम्ही ते नोट करत आहात कुठेतरी, किंवा नोट टेकिंग आहे ते. ठीक आहे, दॅट इज नॉट नोट मेकिंग. याच्यातला फरक एवढा आहे की नोट टेकिंग इज समथिंग वेअर वी आर इन्वॉल्व विथ सम अदर पीपल, समबडी इज टेलिंग अस समथिंग अँड वी आर मेकिंग अ नोट ऑफ इट, वी आर टेकिंग अ नोट ऑफ इट. बट नोट मेकिंग इज की तुम्हाला स्वतः कुठल्या एका वस्तूवर किंवा कुठल्या एका पॉइंटवर किंवा एका मुद्द्यावर स्वतःचे नोट्स बनवायचे आहे. उदाहरणार्थ आता तुमच्या कुठल्याही एका सायन्सचा सब्जेक्ट घ्या किंवा कुठलाही एक विषय घ्या, की उदाहरण फिजिक्स घेतला, फिजिक्समध्ये सर्क्युलर मोशन काय असतं हे समजून घ्यायचं असेल तर कोणी काय सांगितल्यापेक्षा आणि सर्क्युलर मोशनच्या बाबतीत असलेली माहिती वेगवेगळ्या ठिकाणावरून आपण गोळा करू शकतो आणि ती वेगवेगळ्या ठिकाणावरून केलेली गोळा केलेली माहिती त्याच्यातला जो सिंक्रोनाइज करून ती सगळी माहिती तुम्ही ती सगळी एका ठिकाणी करून तुम्हाला ते सोप्या पद्धतीने सर्क्युलर मोशन काय आहे हे समजून घ्यायला सोपं आहे. पण याच्यात काय झालेलं आहे की याच्यात तुमचं ऍक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट दिसतंय, की तुम्ही स्वतः ऍक्टिव्हली
वेगवेगळे पुस्तकं ओपन केली, त्याच्यातलं ते बघून काढलं, त्यातले ते मुद्दे आपल्या हाताने लिहून घेतले. आणि बिकॉज ऑफ ऑनली बिकॉज ऑफ दॅट दॅट नोट मेकिंग प्रोसेस मेक्स यू स्टडी. ठीक आहे, नोट मेकिंग प्रोसेस मेक्स यू स्टडी अँड व्हाईल यू आर स्टडिंग थिंग्स गेट इझिली इन युअर माइंड. पुढे आपण बघू, नोट टेकिंग इज अ पासिव्ह प्रोसेस. बघा, मी तुम्हाला सांगितलं तसं की इन्व्हॉल्वमेंट तुमचं आहे, पण दॅट इज पासिव्ह, दॅट इज नॉट ऍक्टिव्ह, विच इज अंडरटेकन ड्युरिंग लेक्चर्स, क्लास सुरू असताना. नोट टेकिंग ऍट अ ग्लान्स गिव्स अ कम्प्लीट व्ह्यू ऑफ अ पॅराग्राफ ऑर एनी कंटेंट विच कंटेन्स द मेन पॉइंट अँड सपोर्ट इन डिटेल्स ऑफ व्हॉट इज हर्ड. आता मी तुम्हाला समजा द्वितीय महायुद्धाच्या बाबतीत सांगतोय, ठीक आहे, आणि एक पॅरेग्राफ तुम्हाला वाचून दाखवतोय, तर मला जे लक्षात येईल मी ते तुम्हाला सांगतोय, ठीक आहे, किंवा मग जे मी तुम्हाला सांगतोय त्यातलं निम्म तुमच्या लक्षात येईल. परंतु जर तुम्ही नोट आणि याच्यातले हे नोट टेकिंग केलेले आहेत, परंतु त्या मुद्द्यांच्या आधारावर जर तुम्ही आपलं स्वतःचं नोट टेकिंग करता, नोट मेकिंग करता, तर मग तुम्ही द्वितीय महायुद्धाचं मी समजा एक पुस्तक वापरलं असेल तर तुम्ही तसे चार पुस्तकं वापराल, चार विविध इतिहासकारांचे पुस्तक वापरा, आणि त्यांनी त्यांच्या मुद्दे कसे मांडलेले आहे, घटना तीच आहे, परंतु मुद्दे मांडत असताना ती कशी मांडली आहे, काय केलेली आहे, हे समजून घेणे, त्यालाच म्हणतो आपण नोट मेकिंग. वर्गामध्ये आपण जे करतोय दॅट इज नोट टेकिंग. सो टेकिंग नोट्स वाईल रिडिंग फ्रॉम डिफरंट बुक्स अँड टू अँड प्रेझेंट फॉर डिफरंट पर्पसेस. अँड नोट मेकिंग इज अ मोर ऍक्टिव्ह अँड फोकस्ड रायटिंग स्किल. कॉन्सन्ट्रेशन लागतं. वेअर कॉन्सन्ट्रेट कनेक्शन बिटवीन ऑल रिलेवंट कन्सेप्ट अँड वर्ड्स इज ड्रॉन टू इन्फ्यूज ऑर कनेक्ट ऑल थॉट्स टुगेदर बाय मेथड. मेथड असते, त्या मेथडच्या थ्रू या सगळ्या गोष्टी होतात. ठीक आहे, जसा एक आपला पॉइंट आहे, किंवा मग ट्री डायग्राम आहे, किंवा मग टेबल आहे, आपण हे सगळे घेत असतो आणि यानुसार आपण ते तयार करत असतो, दॅट इज नोट मेकिंग. आपण ते पुढे बघू कसं बनवायचं. तर परंतु हा एक उदाहरण लक्षात घ्या, जसं मी तुम्हाला सांगितलं प्रथम महायुद्ध किंवा इतिहासातली कुठलीही गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे, शिवाजी महाराजांच्या बाबतीत काही सांगतोय, तर मग शिवाजी महाराजांच्या बाबतीतली एका घटने, एका किल्ल्यावरच जी सर आहे, किंवा मग एक जे किल्ला त्यांनी जिंकलेला आहे, त्याच्यातलं जे इंटरफिअरन्स आहे एका लेक्चरनी सांगणं वेगळं, आणि मग त्याच्यात तोच इंटरफिअरन्स आपण चार पाच पुस्तकातून वेगळं वाचला, तर तो नोट मेकिंग होतो. वर्गात सांगणे हे एक गोष्ट, आणि वर्गाच्या नंतर किंवा मग आपण स्वतःहून जर वाचायला सुरुवात केली आणि चार पाच रेफरन्सेस आपण घेतोय, दॅट इज नोट मेकिंग. सिमिलॅरिटीज बिटवीन नोट मेकिंग अँड टेकिंग बोथ प्रोव्हाइड द स्टुडंट्स विथ मटेरियल. आता तुम्हाला सगळ्यांना या गोष्टी तर माहितीच आहे की तुम्हाला मटेरियल तर मिळत आहे, इझी रेफरन्सेस मिळत आहे, प्रिपरेशन मिळत आहे, स्टडी ड्युरिंग द एक्झामिनेशन साठी पण लागते. बोथ एड स्टुडंट्स इन रिमेंबरिंग फॅक्ट्स इझियर अँड इट युटिलायझेस बोथ रिडिंग अँड लिस्निंग सेन्सेस. दोन्ही गोष्टी ठिकाणी तुम्हाला युटिलाइज करायला इझियर फॅक्ट्स लक्षात राहण्यासाठी सोपं करून दिलं जातं. प्राध्यापकाचं किंवा शिक्षकाचं तेवढंच एक इंटरेस्ट असतं की तुम्हाला जास्तीत जास्त गोष्टी समजून जाव्या, आणि त्यासाठी आपण नोट जे त्यांनी दिलेले आपण ते लिहत असतो किंवा मग त्याच्यावरच आपण अभ्यास करत असतो. पण नोट मेकिंग इज समथिंग डिफरंट. वेन यू प्रिपेअर युअर ओन नोट्स दॅन इन ड्युरिंग द एक्झामिनेशन पिरियड इट इज नॉट डिफिकल्ट फॉर यू टू रिमाइंड समथिंग. हा हा मी असं लिहिलेलं होतं ते, हा ठीक आहे मला ते लिहिता येईल. सो दॅट कन्सेप्ट इज कम्प्लिटली क्लिअर टू यू अँड द स्टेप्स ऑल्सो कम्स टू क्लिअरली टू यू. दॅट इज वाय नोट मेकिंग अँड नोट टेकिंग हे डिफरन्स एवढा आहे. आजकालच्या रेडीमेड जगामध्ये आपण नोट टेकिंगला जास्त भरोसा करतो. बोथ हॅव द सेम पर्पस, दॅट इज फॉर द स्टुडंट टू एक्सेल इन देअर स्टडीज. बोथ हॅव द स्टुडंट टू कॉन्सन्ट्रेट बेटर अँड इफेक्टिव्हली. दोन्ही ठिकाणी नोट जर व्यवस्थित बनले असतील तर तुम्हाला नोट जर तुम्हाला कोणी व्यवस्थित दिले असतील तर मग तुम्हाला नोट मेकिंग करायची काही गरज राहत नाही. नोट मेकिंग अँड नोट टेकिंग मधले यांचे डिफरन्सेस आणि याच्यात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे या पुस्तकात दिलेले आहे. ऑनली जॉटिंग डाऊन पॉइंट इन्वॉल्व्स नो साईट इंटरप्रिटेशन. म्हणजे फक्त जॉटिंग डाऊन म्हणजे लिहून ठेवायचे डाऊन पॉइंट, साईट स्वतःला दुसरं स्वतःचं इंटरप्रिटेशन काहीच राहत नाही नोट टेकिंग मध्ये. परंतु नोट मेकिंग मध्ये हेल्प स्टुडंट्स टू सी ईच पॉइंट क्लिअरली. आता हे आपण का बरं शिकतोय हे पण आपल्याला लक्षात आलं पाहिजे. नोट मेकिंग हा तुमच्या परीक्षेमध्ये येणारा एक
भरपूर चार मुद्दा, चार मार्क्सचा मुद्दा आतापर्यंत होता तोच कंटिन्यू राहील. आणि जर हा चार मार्काचा मुद्दा जर तुम्हाला येतोय, म्हणजेच तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये एक पॅरेग्राफ दिला जाईल, आणि तो पॅरेग्राफ आपल्याला त्याच्यातून काही मुद्दे आपल्याला एक टी डायग्राम किंवा मग एखादी टेबल दिलेला राहील किंवा मग अशाच प्रकारचा एक डेटा इंटरप्रिटेशन राहील. तर त्याच्यामध्ये आपल्याला त्या पॅरेग्राफ मधले मेन पॉइंट्स त्यांनी काही सोडलेले राहतील किंवा काही मुद्दे सोडलेले राहतील. सर वी हॅव टू फिल दॅट थिंग्स. माइट बी अ पॉइंट मे कॅरी द वेटेज ऑफ हाफ मार्क अँड दॅट विल मेक यू 8 पॉइंट्स यू हॅव टू राईट, और माइट बी 7 पॉइंट, 6 पॉइंट्स, वॉट एवर पॉइंट्स आर देअर, यू हॅव टू राईट दोज पॉइंट्स. तुम्हाला ते पॉइंट्स लिहायचे आहे, आणि मग ते पॉइंट्स लिहित असताना आपल्याला त्याच्या आधी ते पॅरेग्राफ किंवा तो पॅसेज व्हॉट एव्हर इट इज गिव्हन टू अस, वी हॅव टू रीड इट वन्स अँड ट्वाइस थरोली. परत सांगतोय की आपल्याला तो पॅसेज एकदा दोनदा चांगला व्यवस्थित वाचता आला पाहिजे. आणि वाचत असताना पॅसेज मधले आणि तिथे अपेक्षित काय काय मुद्दे आहे हे सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे. व्हेरी लिटिल चेंजेस आर रिक्वायर्ड. टेकिंग पॉइंट फ्रॉम वन सोर्स एट अ टाइम, एका एका वेळेस सॉरी नोट टेकिंग मध्ये फार कमी चेंजेस रिक्वायर्ड असतात, आणि नोट मेकिंग मध्ये तुम्हाला चेंजेस स्वतःचे असल्यामुळे तुम्हाला चेंजेस करता येते. टेकिंग पॉइंट फ्रॉम वन सोर्स एट अ टाइम, नोट टेकिंग मध्ये एकाच टाइमला एकाच सोर्स आहे. नोट टेकिंग नोट मेकिंग मध्ये असं काही नाही, तुम्हाला भरपूर सोर्सेस राहतात. याच्यात कदाचित अंडरस्टँडिंग थोडी कमी राहू शकतं, परंतु नोट मेकिंग मध्ये अंडरस्टँडिंग कंपॅरेटिव्हली त्याच्यापेक्षा जास्त असते. पॉइंट्स और नोट्स आर रिटन इन फुल फॉर्म. आता इथे पूर्ण फुल फॉर्म वापरला जातो. समजा फर्स्ट वर्ल्ड वॉर आपण म्हणतोय तर एफ फर्स्ट वर्ल्ड वॉर आपण लिहू, परंतु नोट मेकिंग मध्ये आपण लिहू शकतो एफ डब्ल्यू डब्ल्यू. एवढं आपल्या लक्षात राहण्यासाठी दिस इज टेलर मेड, हे आपण बनवलेलं एफ डब्ल्यू डब्ल्यू काय, तर दॅट इज टेलर मेड, दॅट इज फॉर अस. तर डब्ल्यू डब्ल्यू आय आय लिहिला म्हणजे फर्स्ट रोमन लेटर मधल्या लिहिल्या तरी दॅट इज फॉर अस. ऑनली गिव्ह द अर्ली कॉन्फिग्युरेशन फॉर द होल टॉपिक. पूर्ण टॉपिक साठी एक कॉन्फिग्युरेशन दिलेला. हेल्प द स्टुडंट कॅप्चरिंग इन मेन कीज, जे काही आहे ते केस तुम्हाला कॅप्चर करता येतात. नोट्स आर मेड फ्रॉम सोर्स, दे आर हँडमेड सिन्स द टाइम इज लिमिटेड. आता इथे जे आहे हे सोर्सेसनी त्यांनी नोट्स बनवलेले आहेत, हँडमेड आहे, आणि याचा जो सोर्स आहे हा लिमिटेड आहे. आता याच्यात आपल्याला नवीन काही ऍड करायचं असलं तर आपलं ते नोट मेकिंगच होईल. आणि कन्स्ट्रक्टेड बाय द लर्नर देमसेल्फ. आता तुम्हाला मी प्रथम महायुद्धाचं जर तुम्हाला सांगितलं तर मग मी स्वतः बनवलेलं आहे, मग ते माझे लिमिटेड सोर्स राहतील. मला तुम्हाला जेवढं सांगायचं तेवढं सांगेल, परंतु इथे लिमिटेड सोर्स राहणार नाही. तुम्हाला समजलं नाही आणि तुम्हाला आणखी दोन तीन पुस्तकं रेफर केली तर दॅट इज कन्स्ट्रक्टेड बाय द लर्नर, हे तुम्ही स्वतः बनवलेले. अँड इट्स कम्प्युटर टाईप्ड. आता हँडमेड ही राहू शकते किंवा कम्प्युटर टाईप राहू शकते, ते जसं तुम्हाला वाटलं तसं तुम्ही ते नोट्स बनवू शकता. आता नोट मेकिंगचे वेगवेगळे स्टाईल्स आहे, जसं टेबल्स आहे, चार्ट्स आहे, चार्ट्स मध्ये पण बार चार्ट्स, पाय चार्ट्स, फ्लो चार्ट्स, लाईन ग्राफ, ट्री डायग्राम, पिक्टोग्राम, मॅप्स अँड प्लॅन्स. आता टेन्थ पर्यंत वगैरे आपण या गोष्टी बघितल्या होत्या, इलेव्हन्थ मध्ये आपण ते पण सुद्धा ह्या बघितल्या. आता ट्वेल्थ मध्ये आपल्याला फक्त हे इम्प्लिमेंट करायचं आहे. आणि समजा एखादी ट्री डायग्राम, आता आपल्या पुढे एक उदाहरण आहे ते ट्री डायग्रामचं आहे, तर ते ट्री डायग्राम कसा सॉल्व्ह करायचा, काय करायचा, त्याआधी त्यांनी आपल्याला आयुर्वेदिक मेडिसिन फॅक्ट्सच्या बाबतीत एक पॅसेज दिलेला आहे, आणि यावर आधारित एक ऍक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे की या ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काही ब्लँक्स आपल्यासाठी ठेवलेले आहेत, ते आपल्याला भरायचे. तर माझी अशी रिक्वेस्ट राहील की पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हा ऍक्टिव्हिटी सोडवायचा प्रयत्न करू. त्याच्या आधी आपण हे आयुर्वेदिक मेडिसिन आणि याचे काय एकदा बघण्याचा प्रयत्न करू, परंतु त्याआधी तुम्ही हे ज्याची 2-4 पॅरेग्राफ्स आहे हे स्वतः वाचायचे, 2-3 वाचायचे आणि सोडवण्याचा प्रयत्न करायचा. आपण याच्यावर आता मी तुम्हाला मदत म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये हे कसं सॉल्व्ह करता येतं ते आपण बघूया, परंतु आठवणीने हे वाचायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.